स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे भारताचे लोकनेते बाळ गंगाधर लोकमान्य टिळक, भारत देशाचे संविधान लिहिणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या संतवाणीतून अनेक संतांना घडवणारे संत महात्मा जगज्जेती जगद्गुरु जगतवंदनीय जगतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज आणि आपल्या अतंग ज्ञानाचा उत्तम प्रसार करणारे अनेक ज्ञानवंतांना घडवणारे अनेक ज्ञानवंतांना ज्ञान देणारे श्रीमंत ज्ञानयोगी श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला प्रथमता अभिवादन करतो आणि आजच्या दिवसाच्या पहिल्या समारोषकाला मी वळतो अर्थातच या मैदानावरती आणि खऱ्या अर्थाने मुजरा देतो ज्यांचा आज स्मृती दिन आहे. अर्थातच या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना या स्मृतीला त्यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो मैदानात. अर्थात राजे शिवाजी क्रीडा मंडळ राजे शिवाजी प्रीमियर लीग आजचा हा तिसरा आणि शेवटचा अखेरचा दिवस अंतिम दिवस आणि या दिवसामध्ये जर आपण पाहायला गेलं तर अतिशय रोमांचकारी सामने आपल्याला पाहायला मिळणार कारण आजचा हा शेवटचा दिवस असणार आहे आणि अर्थातच या सामन्यामध्ये जी लढत होते जिथं स्वराज्याची राजधानी म्हणून स्थापना झाली तिथं स्वराज्याचं स्वप्न साकार केलं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो स्वराज्याची राजधानी अर्थातच रायगड आणि याच रायगडचं नाव दिलं गेलं या संघाला. त्या रायगड विरुद्ध आज सामना होतोय आणि खऱ्या अर्थात दुसऱ्या जर पाहिलं तर आज दुसरा संघ जो आहे पुरंदर याच पुरंदर किल्ल्यावरती जन्म झाला एक उदय झाला थिणगीचा. तिथं थिणगी पेटली होती छत्रपती संभाजी राजांच्या माध्यमातून आणि त्या थिणगीचं रूपांतर दिव्यात झालं आणि तोच दिवा महाराष्ट्रातून जगात पसरला आणि जगात त्यांचं नाव आज कानाकोपऱ्यात सुवर्णाक्षराने लिहिलं गेलंय त्या छत्रपती संभाजी महाराजांचं आणि तोच पुरंदर संघ या ठिकाणी रायगड विरुद्ध पुरंदर विनंती असेल सामना लगेच चालू करायचे. जर आपण रेखा आखली असेल तर सामन्याला तयारी करायची सुरुवात करायचे क्षेत्रक्षण सजवायचे फलंदाज आलेत. चार षटकांचा सामना असेल चार षटक अर्थात 24 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 24 चेंडूंचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर आम्ही आपली मराठी भाषा संस्कृत भाषेने सुरुवात केली पण आम्हाला एक रिक्वेस्ट आली आहे मात्र या ठिकाणी मौलाना सरांची की आपण हिंदीमधनं जरूर करा पण त्यांची विनंती मी नंतर नक्कीच पूर्ण करील पण आता सांस्कृतिक भाषेचं जतन सुद्धा करणं गरजेचं आहे या षटकामध्ये म्हणूनच मराठी भाषेतून समालोचन करतोय. पहिल्या षटकाच्या दरम्यान जर पाहायला गेलं डीजे बाजू थोडा शार्प पहिल्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी पडतोय मात्र या ठिकाणी केतन पहिला चेंडू अतिशय सुरेख कोरपी चेंडू होता मात्र या ठिकाणी चेंडू मात्र निर्धार स्वरूपात सांगता होते चेंडूची उचली झाल्यानंतर क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय. पहिले 10 वेटे या ठिकाणी या चेंडूवरती खरं तर निर्धार स्वरूपाचा चेंडू होता. एसटी रक्षकाने केली चुकी महागात पडते या चेंडूवरती कारण चिकी आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या धावेवर मात्र या एक 10 वेटे पहिल्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय 22 रूपात पहिल्या षटकात. त्या पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं प्रवीण सर तुम्हाला थोडस थांबवतो एक धाव मात्र मिळाली. क्रिकेटच्या खेळामधली एक धाव आणि राजकारणामधलं एक मत हे माणसाच्या आयुष्यामध्ये घडामोड करू शकतं. एक धाव आपण बघितलं चोरट्या स्वरूपात मिळाली संघाचा श्रीगणेश झाला पण या दरम्यान हा फटका बघायला मिळतोय. चेंडू अडवला गेला चेंडूची पीक होणार तत्पूर्वी दुसऱ्यांदा एक धाव पूर्ण होते आणि धावपलकावरती धावा लागतायत त्या दोन धावा. पण विचार केला देशमुख साहेब अतिशय सुंदर खेळ चालू आहे सेमी फायनलची लढत नॉकआउटचा हा सामना हा जो सामना जिंकणार तो अर्थातच या एका ट्रॉफीच्या वाटेकडे वाटचाल करणार. पण या दरम्यान आपण बघतोय अतिशय सुंदर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका सरळ जातोय सीमारेषा पार चौकार. नक्कीच होऊ दे खर्च आहे माझ्या घरचं आणि तांबाटी संघाने दाखवून दिलंय कारण एवढं मोठं क्रिकेटचं आयोजन त्यांनी प्रत्येक खेळाडूसाठी करून दिलंय नक्कीच तो खर्चही तेवढा झाला असेल. 1 लाखाचं पारितोषिक या ठिकाणी आता मात्र जबरदस्त फटका आहे स्कोअर करण्याच्या नादात मात्र चेंडू सेकंड स्लिप मधनं गॅदर होतोय सीमारेषेचा वेध घेतोय सीमारेषेला कापत 4 धावांसाठी. Yeah.
तुषार जर बघितलं तर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. स्क्वेअर कट आणि थर्ड मॅनला हा चेंडू मात्र झाडला. बॅक टू बॅक दोन चौकार येतात सुहास शिर्केच्या भात्यामधून. आणि या भात्याचं जर आपण पृथक्करण केलं तर जबरदस्त हा भाता आता ओपन झालाय. पेस ओपन करतोय बॅटचा पूर्णपणे. आणि या दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन चौकार लगावल्या गेल्यानंतर दुहेरी अंक लागतात. दहा फलकावरती दहा धावा केतन मुंडेच्या गोलंदाजीवरती जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळतंय. सौंदर्य पाहायला भेटतं क्रिकेटचं खरं तर तुम्ही म्हणलं होतं सुंदरता या ठिकाणी पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा तो चेंडू ऑफ साईडला. आता मात्र जबरदस्त फटका. हा चेंडू मात्र सुईच्या सुई मधला जसा धागा ओ वा तसा हा चेंडू मात्र दोन्ही क्षेत्राच्या मधोमध काढला आणि आठवण करून दिली अर्थातच विश्वनाथ गुंडाप्पा सरांची. अतिशय जबरदस्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव होतं विश्वनाथ गुंडाप्पा सर. हा चेंडूला जबरदस्त प्रकारे हाताळायचे आणि त्याचीच आठवण सुहास शिर्केनी. मला वाटतं हॅट्रिक मारले आणि चौकारने सुहास शिर्केनी. तीन चेंडू होते अतिशय जबरदस्त चौकार पाहायला मिळतात. ते तिन्ही चेंडू अतिशय दिमागदार. खरं तर षटकार जरी नसते मारले तरी पण हे चौकार देखणे होते मित्रांनो. आता मात्र फुलटॉस चेंडूचा सामना करताना या ठिकाणी धावबाद होऊ शकला असता मात्र या ठिकाणी जीवदान भेटते सुहास शिर्केला. करता चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाकडून. या चेंडूवरती निर्धाव. नक्कीच तन्मय दळवी. हॅलो हॅलो मंगेश. हॅलो मंगेश लाड जर या ठिकाणी असतील मंचावर संपर्क साधायचे. मंगेश श्री लाड हॅलो हॅलो. पहिलं षटक समाप्ती झाल्यानंतर दहा फलकावरती धावा लागल्या होत्या दहा. त्याचनंतर दुसरं षटक चालू झालं 14 होत्या का. पहिलं षटक समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर तीन चौकाराच्या मदतीने 14 धावा दहा फलकावरती लागल्या होत्या. नंतर दुसरं षटक चालू झालं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान दोन चेंडू झालेत आणि दोन चेंडूवरती एक धाव लागले. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर अतिशय जबरदस्त प्रहार पाहायला भेटला सुहास शिर्केच्या माध्यमातून त्याच्या फलंदाजीतून. या पहिल्या षटकाच्या केतन मुंडेच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार आपण पाहिला. मात्र प्रवीण महामुंडकर या ठिकाणी काय करणार. चेंडू जाते पुन्हा एकदा जोरकस फटका येत आहे लॉंग ऑन मिड विकेट दिशेने डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्रामधून चौकारासाठी वन बाउन्स रित्या. डीजे सॉंग वाजून बघा जरा खरखरते का. धन्यवाद डीजे मास्टर. चांगला फटका या ठिकाणी. अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानामध्ये आपण बघतोय देशमुख सर चालू आहे. जिथे आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा खर्च केल्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज केतन मुंडे यांना. आणि त्यानंतरचं हे षटक आपल्याला बघायला मिळतंय प्रवीण मामुंडकर याचं. या षटकामध्ये आतापर्यंत चार चेंडूचा खेळ झाला आणि धावा लागल्या त्या धावफलकावरती 20. अजूनही या षटकातल्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे पण प्रवीण राणे याचा विचार केला तर चौफेर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. हा उत्तुंग असा फटका सरळ चेंडू जातोय वन बाउन सीमारेषा पार चौकार.
अर्थातच डीप मिड विकेटच्या वरनं मारलेला हा वटबाऊ चौकार, चौकारानं पूर्णपणे इरादे स्पष्ट दिसतायत ते फलंदाजाचे, एक मोठी धावसंख्या उभारण्याचे. सेमी फायनलची लढत आहे, या सामन्यामध्ये अशी हाणामारी होणं गरजेचं आहे जिथे नॉकआउटचा हा सामना गमावल्यानंतर एक छाप, एक फक्त वर्षभराची आठवण राहू शकते, पण हा सामना जिंकल्यानंतर वर्षभराची एक वेगळं आनंद राहू शकतो मनामध्ये, त्याचा विचार मात्र फलंदाज मैदानामध्ये करून फलंदाजी करतात. पण या दरम्यान प्रथमतः नाणेबिक्कीचं कौल जिंकल्यानंतर जो काय निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा तो आतापर्यंत अंगलट येताना दिसतोय, पण या दरम्यान पंचांचा कुठल्याच पद्धतीचा इशारा येत नाहीये. पंचांवरती आपण दबाव करायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहिला. अर्थातच पंचांनी हा चेंडू स्वेअर घोषित केलाय, पंचही विचार करतायत, त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. अजय मारक जे असतील त्याचबरोबर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय मयूरजी मुंडे यांचं एक वेगळं अस्तित्व आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच आपण त्यांना तांबाटी संघाकडनं खेळताना बघतो. आज मात्र या घरच्या मैदानावरती या लीगच्या सोहळ्यामध्ये पंचांची कामगिरी करतायत, खडे मारण्याचा प्रयत्न केला पॉइंटच्या चित्रक्षकाच्या डोक्यावरनं, आणि आपण बघते दुसऱ्या षटकाच्या समाप्ती पंचांनी दर्शवली आणि धावफलकावरती धावा लागतायत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 26 धावा धावफलकावरती लागल्यात. विचार केला तर 13 सरासरीनं प्रत्येक षटकामध्ये धावा कुठून काढण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलं. या फलंदाजांनी विचार केलाय चार षटकांचा हा खेळ, चार षटकामध्ये कमीत कमी 3 षटकापर्यंत आपली जोडी आपण या मैदानामध्ये टिकून ठेवायची, त्यानंतर आपण हाणामारी करावी आणि एक मोठी धावसंख्या उभा करण्याचा मानस मात्र हिरलाय या दोन्ही खेळाडूंना. किल्ले रायगड संघाचं प्रतिनिधित्व करताना हे दोन्ही खेळाडू आपण बघतोय मन उंचावतायत, विजयाची वाटचाल करताना दिसतायत, पण अजूनही या सामन्यामध्ये बरंच काय बाकी आहे, बराच रोमांच बाकी आहे, बरीच रंगत बाकी. आपण बघतोय खेळपट्टीचा विचार केला, हा लागोपाठचा तिसरा दिवस, खेळपट्टी आपण बघतोय सुंदर साथ देते या सर्व खेळाडूंची, ती खेळपट्टी आपण विचार केला तर अतिशय सुंदररित्या बनवली गेली, आणि जिथे ड्रिंक्स पाण्याचा आपण विचार केला तर एसिस वॉटरचे जे ओनर्स प्रशांतजी शेंडे साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलं, हर्षल दर्वी यांच्या माध्यमातून ही विकेट बनवली गेली. ह्या पूर्ण 36 विभागामध्ये नव्हेच तर अख्ख्या खालापूर तालुक्यामध्ये त्यांचा एक नावाचा वेगळा मी तो म्हणेल विक्रम आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशा सुंदर विकेट्स बनवल्या आणि सुंदर खेळही बघायला मिळाला त्या सर्व सोहळ्यामध्ये. पण आज हा राजे शिवाजी प्रीमियर लीगचा सोहळा अतिशय थाटामाटात साजरा होतोय. देशमुख सर आपण विचार केला तर आपल्या समवेत आपण बघतोय या कर्जत खालापूर परिसरातील एक बुलंद आवाज, मराठीचा गोडवा आणि शब्दांचा अद्भुत भरणा असलेला मयुरेश कदम, त्याचबरोबर अंकित मालुसरे आणि अभि पाटील यांच्या बरोबर आपल्याला आज समालोचन करण्याची संधी मिळते या व्यासपीठावर. आपण त्यांचा विचार केला तर आयोजकांचं मनापासून आभार मानलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत केलं पाहिजे. भारताची संस्कृती आहे व हिंदू धर्माच्या प्रत्येक आपण विचार केला तर पाहुण्यांचं यथासांग स्वागत केलं जातं, तसंच स्वागत या मंचावरती प्रत्येक पाहुण्याचं झालं. मौलाना साहेबांचा विचार केला तर कालच्या रात्रीच्या नाईट रजनीमध्येही त्यांनी हजेरी लावली, पण ही प्रीमियर लीगची ओढ मात्र त्यांना घरी बसून ठेवू शकली नाही. त्या ओढीनं फक्त या रणरणत्या उन्हामध्ये त्यांनी सामन्याचा आस्वाद घेण्यामध्ये कुठे हलगर्जीपणा केला नाही आणि या व्यासपीठावरती येऊन त्यांनी मॅचचा आनंद घेतला. पण या दरम्यान आपण गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, पहिला चेंडू मात्र डॉट टाकतोय आणि सामन्यामध्ये हॉट परिस्थिती निर्माण करतोय, जिथे उडाचा अभाव बघतोय, थोडस वातावरण हॉट झालंय आणि हा खेळ मात्र सुंदर होतोय या दोन्ही संघामध्ये. रायगड किल्ले रायगड आणि किल्ले पुरंदर याच्यामध्ये चालू असलेली लढत अतिशय सुंदर, फटका गोळीच्या वेगानं चेंडू जातोय सरळ सी मारे शापार, तंडणीत असा चौकार. अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू गेला गोळीच्या वेगानं. शिवाजी महाराजांच्या तलवारीतनं जसे वार होता तसा वार झाला या चेंडूवरती आणि सरळ चेंडू गेला सीमा पार चौकार. प्रवीण राणे मात्र चांगली कामगिरी करतोय, एक अष्टपैलू खेळाडू आहे, मी प्रत्येक वेळेस या खेळाडूच्या
बरोबरीनं खेळ केलाय आणि खेळ बघितलाय याच्यामध्ये क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. ज्या ज्या वेळेस तांबाटी संघ अडचणीत सापडतो त्या त्या वेळेस या खेळाडूंना मात्र आपला खेळ करून संघाला कुठेतरी सुस्थितीत नेण्याचं काम केलं. पण आज या लीग मध्ये रायगड किल्ले रायगड या संघाकडनं आपलं खेळ दाखवतोय. अतिशय सुंदर खेळी त्या मैदानावर आतापर्यंत या खेळाडूची झाली. ते गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन तिसऱ्या षटकामध्ये या चौथ्या चेंडूचा मारा करणार सौरभ. सौरभ हा गोलंदाज आपण बघतोय. अतिशय सुरेख कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातही बघायला मिळाली या अख्या लीगच्या सोहळ्यामध्ये. जिथे आपण विचार केला तर जवळजवळ प्रथम क्रमांकाची धनराशी 1,00,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाची धनराशी 60,000 रुपये. त्याचबरोबरीनं वरवीनं विचार केला तर उत्कृष्ट फलंदाजाला 1 एअर कूलर देण्यात येणार. उत्कृष्ट फलंदाजालाही त्याचबरोबरीनं एअर कूलर देण्यात येणार. आणि विचार केला तर स्मार्टफोनचा जमाना, अँड्रॉइड फोनचा हा जमाना, असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्याला अँड्रॉइड फोनची माहिती नाहीये. या स्मार्ट सिटीच्या जमान्यामध्ये आपण बघतोय उत्कृष्ट म्हणजे या पूर्ण लीग सोहळ्यामध्ये जो का जो मालिकावीर ठरेल त्याला एक स्मार्टफोन देणार आहे. एवढी सुंदर आयोजन अजूनपर्यंत डेचं एवढं देखणं आयोजन मी या खालापूर तालुक्यामध्ये कुठे बघितलं नाही. हा लीगचा सोहळा आहे इथं म्हणेल अतिशय थाटामाटात साजरा होतोय. या दरम्यान हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली दोन क्षेत्ररक्षक धावतायत. विचार केला, अतिशय सुंदर झेल पकडला गेला. हा झेल थोडासा कठीण होता पण सहजरित्या पकडला गेला क्षेत्ररक्षक निखिल याच्याकडनं. अर्थातच स्लॉग होच्या षटकासाठी या गोलंदाजाचा उपयोग केला जातो पण त्याला माहिती या विकेटचं महत्व. हा जर फलंदाज या मैदानामध्ये राहिला असता तर निखिललाही या रणरणत्या उन्हामध्ये पाणी पाजण्याचं काम या फलंदाजानं केलं असतं हे पूर्णपणे निखिलला माहिती होतं. त्यामुळे अचूकरित्या झेल पकडला गेला. देशमुख साहेब आपण बघतोय खेळ मात्र चांगला होतोय. वैयक्तिक विचार केला तर अतिशय सुंदर गोलंदाजी केली या गोलंदाजानं. एक मोठा झटका बसला तो प्रवीण राणे याच्या स्वरूपात. आता तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रवीणची जागा घेण्यासाठी रोशन मोरे. सुहास शिर्के मात्र अजूनही आपण विचार केला तर मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. त्याच्या वाटेला बरेचसे कमी चेंडू आले. चौकाराची हॅट्रिक लागोपाठचे 3 चौकार त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले पण त्याला मात्र आता कुठेतरी शांत ठेवण्याचं काम या येणाऱ्या गोलंदाजानं केलं. जिथे प्रवीण सारखा एक मोठा झटका बसतोय तो किल्ले रायगड या संघाला. बत्तीस धावा धावपालिकावरती लागल्यात, एक गडी मात्र गमावला तो किल्ले रायगड या संघानं. अजून या षटकातले काही चेंडूचा खेळ बाकी आहे देशमुख साहेब आपण विचार केला तर बराचसा खेळ बघायला मिळणार. हा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, अर्थातच डाऊन डान्सिंग डाऊन द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला पण हा चेंडू सीमारेषे जवळ अडवला जातोय. तत्पूर्वी लिहिलं या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं पंचांचा इशारा आला तिसरं षटक संपण्याचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात किल्ले रायगड या संघाची धावपळकावरती धावा लागल्यात त्या. 1 गडी बाद 34 धावा धावपळकावरती लागतायत. डीजे मास्टर मात्र आज कुठेतरी नाराज दिसत आमच्यावरती. सुंदर सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस आपण ऐकली पण आज कुठेतरी कमी पडताना दिसतायत. पण फॉर्च्युन इव्हेंटचा आपण विचार केला तर कृष्णाजी म्हात्रे साहेब अतिशय सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळते पण या सोहळ्यामध्ये त्यांची एक वेगळी छाप आहे, एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपण बघितलं म्हात्रे ब्रदर्स अक्षरशः आपली कामगिरी चोख बजावत आहेत. सावण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. आपण विचार केला तर तमाम धरती क्रिकेट रसिक त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि मी विनंती करतो या आपण समालोचनाचा भार सांभाळा. धन्यवाद तुषार, अतिशय जबरदस्त समालोचन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या विभागात खरं तर हा विभाग आमचा आहे आणि या विभागात तुमच्या मार्फत त्या ठिकाणी समालोचनाला जबरदस्त एक आवाज आणि रंगरूप चढवलं जाते. त्यात असतील आमच्या बरोबरच मयुरेश कदम. काल त्यांची आठवण मी काढली होती, मयुरेश कदम या ठिकाणी दिसत नाही कारण तांबाटी गावचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे, ते मात्र दिसत नव्हते पण आज त्यांनी उपस्थित राहिले कारण त्यांचं वेळापत्रक खूप अर्थातच झेन आईच्या टुर्नामेंट मध्ये बिझी असतात. कडाव ठिकाणी चालू आहे, गेले 4 दिवस आपण बघतोय बऱ्याचशा दिग्गज समालोचनाच्या बरोबर समालोचनाचा भार सांभाळतोय कडाव इथे. ज्या रजनीमध्ये आपण विचार केला सर्व
अर्थातच सगळी जबाबदारी त्यांच्यावरती होती, पण त्यात सुद्धा वेळात वेळ काढून या प्रीमियर लीगच्या सोहळ्यामध्ये ते आले. पण दरम्यान आपण बघतोय हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली अचूकरित्या झेल टिपतात क्षेत्ररक्षक. तिथे आपण विचार करतोय या सोहळ्याचा, तर जेवढे खेळाडू खेळ करतात आणि ज्या जर्सी अर्थात टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून मिळाल्या ते म्हणजे आपले पंकजी दळवी साहेब, युवा उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना जर्सी दिल्या गेल्या. प्रशांती शेंडे साहेबांच्या माध्यमातून एसिक्स वॉटर अर्थात पाण्याची पुरवठा या मैदानामध्ये केला गेला. त्याचबरोबरीनं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय, तो म्हणजे फॉर्च्युन इव्हेंट यांच्या माध्यमातून हा सगळा सोहळा लाईव्ह प्रेक्षेपण दाखवला जातोय. अर्थातच युट्यूब जरी लाईव्ह असेल तर लाईव्ह दाखवण्याचं काम म्हणजे अर्थातच नेटचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे आपले नगरसेवक कुलदीपजी शेंडे, त्याचबरोबर विकासजी मुंडे साहेब यांच्या मार्फत झालं गेलं. पण हा चेंडू सरळ भिरकावून दिला सी बारेशा पार, षटकार. अर्थातच आपले जे मोलाना साहेब इथे बसलेत त्यांच्या माध्यमातून चेंडू पुरवण्याचं काम केलं गेलं, तसेच साहिल देशमुख यांच्या माध्यमातून रुपेश शिर्के यांच्या माध्यमातून हे चेंडू या मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतात. त्याचबरोबरीने विचार केला तर अतिशय सुंदर पंचांची भूमिका पार पाडली ते अजय महाराज असतील, प्रीत भोईर असतील. बरोबर आपण बघतोय आता पंचांच्या मेन भूमिकेमध्ये ते मयूर मुंडे, त्यांचे आपण कौतुक करूया. बऱ्याचशा खेळाडूंनी योगदान दिलं, बऱ्याचशा तांबडीच्या ग्रामस्थांनी या सामन्यासाठी बराचसा हातभार पुढवला. त्याचबरोबर विचार केला तर 3 दिवसाचा हा सोहळा आणि त्याच्याकरता लागली गेलेली 30 दिवसाची मेहनत या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सोहळ्याचा थाटा मांडतात. आज आपण बघतोय शेवटचा दिवस आणि काही क्षणामध्ये काहीच तासामध्ये याचा निकाल लागेल, अर्थातच शेवटचा दिवस गोड होईल. विनंती करतो आपण भार सम, पण विचार केला तर खेळपट्टीवरती खेळाडूंचा या दरम्यान हा चेंडू बराच उजव्या बाहेर फेकला जातोय. पंच वळतायत जमिनी लगत हात समांतर करतायत, पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा आला आणि धावपलकावरती धावा लागल्यात त्या 42 धावा धावपलकावरती लागल्यात. सुंदर खेळ याच्या माध्यमातून बघायला मिळतोय, अतिशय सुंदर सोहळा थाटा मात्र रंगतोय. तिथे विचार करतोय आपण तांबाटी गावाचा त्यांचं मोलाचं योगदान आहे, असाच सोहळा दरवर्षी पार पडणार अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. पण हा चेंडू सरळ जातोय, क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक म्हणून चेंडूकडे बघत राहिला आणि सरळ चेंडूने वेद घेतला सीमारेषा पलीकडे चौकार. चौकाराच्या साह्यानं प्रथमता फलंदाजी वाटेला आल्यानंतर 46 धावा कुठून काढण्याचं काम या सुभाष याच्या मार्फत होताना दिसतंय. सुभाषनं या आधी षटकार मारला त्यानंतरचा हार, पण अजूनही या सामन्यामध्ये बराच खेळ बाकी आहे. मी तर म्हणेल अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी. सुभाष मात्र सलामीला आलाय, अतिशय सुरेख फलंदाजी करतोय. हा जोरकस फटका, खडे खडे स्ट्रोक लगावला, चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, सुहास शिर्के ब्रँडेड चौकार. अर्थातच सुहास शिर्के बॅन फ्रॉम जांभिवली गावाचा हा खेळाडू अतिशय सुंदर खेळ करतोय. बऱ्याचशा रजनीमध्ये आपण विचार केला तर अतिशय सुंदर त्याचंही योगदान बघायला मिळालं, पण या लीग मॅचच्या सोहळ्यामध्ये अतिशय सुंदर खेळ बघायला मिळतोय. या आधीच्या सामन्यामध्ये पार्ले ठिकाणी आपण बघितलं जे सामने चालू आहेत कंपनीच्या मॅचेस चालू आहेत, तिथे 10 चेंडूमध्ये 40 धावांची भार खेळी करून आलेला हा खेळाडू या मैदानावरती सलामीला आलाय, पण अजूनही चांगला खेळ करतोय. हा चेंडू गोळीच्या वेगानं ट्रॅव्हल होतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडूची फेक होणार, तत्पूर्वी लिहिलं या 2 धावा पूर्ण. 2 धावानं मात्र सुवासला माहिती प्रत्येक धावांची किंमत, जर धावा आल्या नाहीत तर सुवास सुखाचा श्वास घेऊ शकणार नाही या सामन्यामध्ये, पण सुभाष अशा धावा करतोय नक्कीच सुटकेचा श्वास घेणार. कुठेतरी आपण ओनरचा विचार केला तर त्याची पाठ ठपठवणार
ओनर्स त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, पण गोलंदाजाचा विचार केला, गोलंदाजी चांगली होते, क्षेत्ररक्षक मात्र साथ देत नाही. पण हा चेंडू सुहासनं पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू सीमारेषा ओलांडतोय, सुहास ब्रँडेड शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार. चोवीस चेंडूचा खेळ झाला आणि 56 धावा धावपळकावरती लागल्यात. येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज असणार आहे. तत्पूर्वी मी विनंती करतो आमचे प्रमुख अतिथी गजानन दळवी साहेबांना, आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आस्वाद घ्या, या सामन्याचा मनमुराद आनंद लुटा. दळवी साहेबांना पुन्हा एकदा विनंती असेल, आपण व्यासपीठावर या. 56 धावा धावपळकावरती लागल्यात, येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज ती किल्ले पुरंदर या संघाला. काय घडणार सामन्यामध्ये, कसा खेळ होणार या मैदानामध्ये, याचं धावतं समालोचन करतील ते म्हणजे प्रवीणजी देशमुख साहेब, अमितजी देशमुख साहेब, त्यांचे बंधू प्रवीण देशमुख काल आमच्या बरोबर येणं बसलेत. नाव एवढं सुंदर आहे, त्यांनी खरोखर सोय केली, प्रत्येक वेळी पुरवठा केला, मागणी तसा पुरवठा म्हणतात असं अंकित मालुसर जमीन नमगीच म्हणतात. जेवणाची सोय केली निखिल लाड साहेबांनी, तिन्ही दिवस जेवणाची सोय, प्रत्येक पाणी थंड असो काही असो, प्रत्येक वेळी एक मोठाचा वाटा आहे, प्रत्येक वेळी काय पाहिजे काय नको हे त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला सूचित केलं आणि त्यांनी पुरवठा करून दिला. त्यांचाही धन्यवाद देईल की या माध्यमातून त्यांचा एक मोठा सहकार्य, एक त्यांचा मोठा हात लागला या ठिकाणी आयोजनाला. मात्र लक्ष केंद्रित केलं पाहिजे खऱ्या अर्थाने मैदानावरती, कारण तुफान उडवणारा हा फलंदाज ज्यांनी बोकरपाड्याच्या मैदानावर काल आक्रमक फलंदाजचं वेगळं रूप केलं होतं, तो केतन मुंडे सायकेंडला. वरपे चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सरसा होतोय 38 सर्कल मध्ये, रिलीज झाल्यानंतर तांजला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच गजानन दळवी साहेबांकडून या ठिकाणी बक्षीस आलंय, लगातार 3 षटकारांसाठी आणि लगातार 3 विकेटसाठी प्रत्येकी 250 रुपये अर्थात 250 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जमा झालंय. 3 षटकार आणि 3 विकेट लगातार 250 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे जर आपण तुषार बघितलं काल तर षटकारांसाठी फक्त कधी कधी लागत होतं, एका संघासाठी बक्षीस लावत, पण या ठिकाणी या मान्यवरांच्या माध्यमात दोन्ही संघांना दिलेली संधी, म्हणजे प्रामाणिकपणे एका खेळाडूवर पारलेली एक प्रामाणिकपणे शुभेच्छा रूपी थाप असं मला म्हणावं लागेल. विजय मास्टर आवाज तुमच्या सॉंगचा जरी वाढवला तरी चालेल, खूप आवाज कमी होत आहे. आणि शिवाजी महाराजांची जर गीत लावली तर आमच्यासारखं परम भाग्य आमचंच. 3 बॅक टू बॅक चौकार लागवलेत, 6 चेंडूवरती सुटलेला केतन मुंडेचा आम्हाला झेल झेल नक्कीच आठवेल या प्रत्येक सामन्यामध्ये पुढच्या, कारण हा एक विशाल फलंदाज आहे मित्रांनो या ठिकाणी या संघासाठी खेळतोय. जर आपण पाहायला गेलं पहिलं षटक समाप्ती झालंय, 3-1 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच या ठिकाणी केतन मुंडेचे वडील या ठिकाणी किरण वामन मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आनंद घेत मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन या ठिकाणी आहेत का, नक्कीच या ठिकाणी आनंद घेतात केतन मुंडेच्या फलंदाजीचा. आणि खऱ्या अर्थाने आनंद का घ्यावा नये, 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 3 चौकार लागल्यानंतर आक्रमक रूप पवित्रा घेतला यार केतन मुंडेने, जिथं 57 धावांचं आव्हान ठेवलंय संघाला जिंकण्यासाठी, ते आव्हान मात्र या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी पार पडतोय. मला वाटतंय या ठिकाणी विकेट आणि षटकाराला बक्षीस आलं होतं, विकेट आणि षटकार हॅट्रिकला बक्षीस आलं होतं, चौकाराला नव्हतं ना. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने खेळला जातोय, चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने धावतोय, एकच धाव भेटते या चेंडूवरती. अमित मोरे आमचा चांगला मित्र आहे, अमित मोरे अतिशय जबरदस्त फलंदाज शिरवली संघाकडून खेळतो, मात्र आता आपल्या संघासाठी बाजू सिद्ध करतोय, पण केतन मुंडेला साईक देणंही तेवढं गरजेचं आहे, कारण इन्फॉर्म फलंदाजी करतोय केतन मुंडे, एक जबरदस्त पारी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. उलटा स्वरूपात चेंडू स्लो मात्र ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न गोलंदाजा या ठिकाणी यशस्वी ठरतोय, मात्र या ठिकाणी निर्धाव स्वरूपाची सांगता करणार बेहतर दुसरा काहीच पर्याय नव्हता या चेंडूवरती. खरतर स्लोवर चेंडू टाकल्यानंतर केतन मुंडेला थोडस शांत स्वरूपाचा खेळ करणं गरजेचं होतं, पण स्वीप मारण्याचा प्रयत्न केला आणि मात्र चेंडू यष्टीरेष्ट हातात सापडतोय. निर्धाव स्वरूपाची सांगता झाल्यानंतर धावफलकावरती धावा, 15 धावा धावलकावरती लागतायत. नक्कीच या ठिकाणी
जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय आणि खरं तर या खेळावरती या खेळाडूंवरती प्रत्येक खेळाडूंवरती नजर टाकली आणि त्यांना कौतुकाची थाप दिली ते पैशांच्या माध्यमातून गजानन दळवी सरांकडून प्रत्येक विकेट हॅट्रिकला 250 रुपयांचं आणि षटकार हॅट्रिकला 250 रुपयांचं आणि दोन चौकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. म्हणजे एकूणच जर पाहायला गेलं तर 600 रुपयाचं तब्बल पारितोषिक आलंय खेळाडूंसाठी. मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की एवढं मोठं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलंय पण ते खेळाडूंनी त्याला सिद्ध करायला पाहिजे. तेवढी खेळी करणं गरजेचं आहे फलंदाजच्या माध्यमातून म्हणा किंवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तेवढं मैदानाला एक वेगळं रंग स्वरूप प्राप्त होईल आणि लावलेली कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडेल. दहा फलकावर आपण जर बघितलं आमच्या सोबत प्रणय दळवी आणि त्याचबरोबर हर्षद दळवी सोबत या ठिकाणी आहेत. चांगले स्कोरिंग त्यांनी दोन दिवस केले. आजचा तिसरा दिवस त्यांचा या ठिकाणी उजाडलाय. हा चेंडू मात्र सरळ जातोय लागण क्षेत्रामध्ये. क्षेत्र एक चेंडू खाली येते कोणतीही चूक न करता या ठिकाणी झेल टिपतो आणि मात्र या ठिकाणी फलंदाजाला मैदानाचा रस्ता धरण्याशिवाय दुसरं काम. बारा गेंद के ऊपर 35 रनों की दरकार जीतने के लिए क्योंकि 12 गेंद के ऊपर विकास मुंडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होतंय. जो षटकार मारणारा खेळाडू त्याला 100 रुपयांचं पारितोषिक. मात्र या ठिकाणी पैशांची बारिश होते. मात्र 12 गेंद शेष और 35 रनों की दरकार कही होगी ये देखना भी जरूरी है और इसका हाल कैसा होगा ये सुनाने के लिए चलता हूँ माइक्रोफोन पर. जी हाँ तुषार धुमाल मतलब की मुन्ना धन्यवाद. अतिशय सुंदर खेळ बघायला मिळतोय पण यानंतरचा होणारा व्यासपीठावर या चेंडूवरती जोरकस अशी अपील होते पण विचार करतायत पण एक मिकणचा विचार घेतायत. विचार करण्यास भाग पडलं मी तर म्हणेल गोलंदाजानं या चेंडूवरती पंचांनाही गोलंदाज अतिशय सुंदर फलंदाज मात्र या चेंडूवरती अशा भूत नजरेने बघत राहिला. चेंडू गेला बॅट चिकडा घेऊन संघाला फलंदाज राहुलला आतापर्यंतची कामगिरी अतिशय सुरेख आणि खुर्चित केली या मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय भवानी तलवार नाही पण 70-70 ची बॅट घेऊन मैदानामध्ये जातोय. करणार का वार जसे वार केले शिवाजी राजांना आपल्या स्वराज्यासाठी शत्रूंवरती तसे प्रत्येक येणूर येणाऱ्या चेंडूवरती वार करणार का हा फलंदाज सौरभ हे बघणं गरजेचं आहे. जिथे विचार केलाय का सुंदर असा खेळाडू बाद झाला तो राहुल पाटील. आता मात्र जबाबदारी असणार आहे सौरभ वरती. केतन मुंडे आपण बघतोय त्याच्या बरोबरीने चांगला खेळ करतोय. 57 धावांची गरज होती धावफलकावरती धावा लागल्यावरती अकरा शिवाजी महाराजांना जशी भवानी तलवार हाती घेऊन जो काय साठी लढा दिला तसा लढा देणार का स्वतःच्या संघासाठी. किल्ले पुरंदरचा हा खेळाडू ज्याच्यामध्ये क्षमता होती मोठे मोठे फटके मारण्याची ज्या तलवारीच्या प्रहारानं भले भले दुश्मन गार झाले पण या चेंडूवरती मात्र गार केलं चेंडूला गोलंदाजाच्या. पण विचार केला या प्रणय या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार स्लोअरवर पद्धतीचा चेंडू आश्चर्यरित्या टाकलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल सुटतोय. गोलंदाज मात्र स्वतःवरती निराश हताश आणि विचार करतोय काढूनचा आणि माझ्या बरोबर समेत बसलेल्या भांडवरांचं पुनश्व मी स्वागत करतो. दरम्यान वळूया 6-13 धावांची गरज. हा चेंडू आपण बघतोय सरळ भिरकावून दिला सीमारेषेजवळ चेंडू अडवला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार चेंडूची फेक करणार तत्पूर्वी एक धाव पूर्ण. समीकरण बदललं येणार आहे 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 चेंडू 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. 12 धावा आणि 5 चेंडू असं हे समीकरण मैदानामध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कोल करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण या आलेले आहेत तर विनंती करतो आपण नाणेफेकीचा कोल करून घ्या. हा जोरकस फटका सीमा रेषा पार. पुन्हा एकदा क्रेतन मुंडे ब्रँडेड षटकार.
थैंक यू डीजे अर्धातच या षटकारानं केतन मुंडे यांनी षटकाराचा विक्रम केला. मी तर म्हणेन लागोपाठचे तीन षटकार लगावले आणि पारितोषिक जिंकला 250 रुपयाचं दळवी साहेबांचं. किल्ले प्रतापगड संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांच्या समवेत सिंहगड मात्र या मैदानात आपल्याला दिसेल. पहिले आपण जाऊया प्रतापगड कडे. टॉस जिंकून तुम्ही नक्की काय घेणार? नक्कीच क्षेत्ररक्षण आम्ही स्वीकारणार आहोत नाणेफेकीच्या कौल जिंकल्यानंतर. नक्कीच क्षेत्ररक्षण तुम्ही नक्कीच घेतलं जाईल. पण आजपर्यंत आपण जर इतिहास बघितला 3 दिवस ही शृंखला मात्र चालू आहे. चेसिंग करणारे संघ कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळलेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जास्त विजय मात्र मिळवलेत. तर तुम्ही गोलंदाजी करताना किती धावांपर्यंत मात्र रोखणार? नक्कीच आमचा प्रयत्न असेल 40 धावांच्या आत रोखण्याचा. जयेश जलवी सारख्या एका खंद्या फलंदाजाला जर आम्ही बाद करण्यात यश आलं तर नक्कीच आम्ही 40 धावांमध्ये रोखण्यात यश आहे. असं तुमच्याकडे कुठला गोलंदाज आहे जे सिंहगडच्या फलंदाजाला मात्र रोखणार? नक्कीच सगळे गोलंदाज आमचे चांगले आहेत. जयेश जलवी फक्त आमच्यासाठी एक मेन खेळाडू आहे त्यांच्या संघातील. जयेश जलवीला जर आम्ही बाद करण्यात यश आलं तर नक्कीच आम्ही त्यांना 40 धावांच्या आतमध्ये रोखू. नक्कीच आपण जाऊया सिंहगड कडे. चांगला फटका चेंडूबद्दल सरळ ट्रॅव्हल झाला. सीमा रेषेपलीकडे आलेला चौकार विजयी चौकार. चौकाराच्या साह्याने पुरंदर संघ मात्र जिंकला. अर्थातच मयुरेश आपण बघितलं 6 धावांवरती सोडलेला हा झेल किती महागात ठरला मी तर म्हणेल तो रायगड संघाला. आणि त्यानंतर आपण बघितलं विजयाची वाटचाल सुरू केली ती केतन